या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। घंटागाडी कर्मचाऱ्यांना करारानुसार किमान वेतनाप्रमाणे पूर्ण वेतन अदा केलं नाही या प्रकरणी सर्व घंटागाडी मक्तेदारांना मक्ता रद्द का करू नये यासंदर्भात नोटीस बजावण्याचे आदेश महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिलेत। दरम्यान घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना नियमानुसार नियमित किमान वेतन वेळेत द्या, संरक्षक साहित्य द्या, धमकावू नका, नियमांची पूर्तता करा, अन्यथा ब्लॅकलिस्ट किंवा फौजदारी गुन्हा दाखल करणार असा इशारा 2 महिन्यापूर्वी महापालिका आयुक्तांनी संबंधित मक्तेदारांना नोटीशीद्वारे दिला होता। त्यानंतर आता घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला असल्यानं महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी आता याकडे गांभीर्यानं लक्ष दिलंय। शहरातील कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या, आरसी वाहनं, ट्रॅक्टर, डंपर आणि जेसीबीवरील चालक आणि बिगारी अशा सुमारे 460 कर्मचाऱ्यांचा मक्ता महापालिका प्रशासनानं झोन कार्यालयनिहाय 6 मक्तेदारांना दिलाय। या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत नसल्याची तक्रार 2 महिन्यापूर्वी घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियननं केली होती। घंटागाडीवरील कामगारांच्या वेतनात गफळा होत असल्याची बाब माध्यमानं अखेर वेशीवर टांगली आणि मक्तेदारांनी आपल्याकडे ठेवलेले चेकबुक्स आणि ATM कार्ड घंटागाडीवरील काही कर्मचाऱ्यांना परत केले। त्यानंतरही तक्रार कायम राहिली। महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी संबंधित मक्तेदारांना घंटागाडी कर्मचाऱ्यांना दिलेल्या वेतनाच्या बँक स्टेटमेंट सादर करण्याचे आदेश दिले होते। मात्र केवळ 2 मक्तेदारांनी बँक स्टेटमेंट सादर केली आहे, उर्वरित मक्तेदारांनी दिली नाही अशी माहिती उपायुक्त घोलप यांनी दिली आहे। घंटागाडी कर्मचारी हे घाणीत काम करतात, त्यांना नियमाप्रमाणे किमान वेतन मिळालंच पाहिजे, अन्यथा संबंधित मक्तेदारांवर कारवाई करा। तत्पूर्वी या प्रकरणी मक्ता का रद्द करू नये यासंदर्भात 24 तास मुदतीची नोटीस संबंधित मक्तेदारांना बजावा असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांना दिलेत। त्याचबरोबर या वेतन अदा प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।